कोणत्याही मतदारसंघाचा विकास हा आर्थिक परिश्रमामुळे होतो. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये सिडको सातपूरमध्ये मोठ्या संख्येने विकासाची कामे झाली असल्याचे विद्यमान आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केले. सिडको सातपूरमधील विविध संघटनांची चर्चा केली. तसेच सीमा हिरे यांचा सातपूर भागासह परिसरात कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदारांच्या भेटीगाठी तसेच प्रचार करण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत केलेल्या विकास कामांच्या आधारावर मतदार नक्कीच मतदान करतील असा विश्वास आमदार सीमा हिरे यांना आहे. तसेच आमदार सीमा हिरे यांना तिसऱ्यांदा निवडून येणे याचा शासन दरबारी मोठा फायदा होतो. गेल्या 10 वर्षात सिडको सातपूर मतदारसंघात मोठी कामे झाली असून मतदारांचा आपल्यावर विश्वास असल्याचे त्यांनी व्यक्त केले. जिंकूया महाराष्ट्र जिंकूया हो दे सिंह गर्जना बोला दी छातीचा खोजकाळ्या मातीचा हे बोला दी छातीचा खोजकाळ्या मातीचा आसमंतीने उचला जोश नवाया उरी भिनू दे ताही दिशा या तुम तुम दे जोश नवाया उरी भिनू दे ताही दिशा या तुम तुम दे परसू ते आज तोच आवाज ऐकून हा कहे रान उठू दे पदाधिकारी कार्यकर्ते आज या फेरीमध्ये उपस्थित होते. प्रत्येक घरात ज्यावेळेला आम्ही जात होतो त्यावेळेला प्रत्येकाचा अतिशय चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद आम्हाला बघायला मिळाला. खूप उत्साह आमच्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर होता, आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून त्यांना ज्या योजना मिळाल्या आहेत त्यातल्या त्यात लाडकी बहीण योजना, मुलींची योजना, त्याचबरोबर मुलांसाठी योजना, कंपनी किंवा नोकरीची असेल, शिक्षणाची असेल, या सगळ्या योजनांमुळे आज तुम्ही बघत असाल तर लोकांचा पूर्ण कल हा महायुतीकडे आहे आणि खात्रीशीरपणे आम्हाला आश्वासकपणे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. त्यामुळे आज आम्ही इथे हे फेरी केल्यानंतर निश्चितच 100% पूर्ण मतदान हे महायुतीला होईल याची मला खात्री आहे. यावेळी परिसरात प्रचार फेरी रॅली काढण्यात आली होती. या प्रसंगी प्रचंड मतांनी आमदार सीमा हिरे यांना निवडून देण्याचा विश्वास मतदारांनी व्यक्त केला. आज प्रभाग क्रमांक 8 व 11 या दोन्ही ठिकाणाचा महायुतीच्या उमेदवार सौ सीमाताई हिरे यांचा आज प्रचार दौरा होता. अतिशय उत्सवपूर्वक हा प्रचार दौरा झाला आणि नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद महायुतीच्या उमेदवार सौ सीमाताई हिरे यांना मिळालेला आहे आणि निश्चितच कुठली आमच्या नागरिकांमध्ये किंवा आमच्यामध्ये शंका नाही, निश्चित ताई हॅट्रिक करणार आहे आणि पश्चिममध्ये पुन्हा एकदा भाजपाचा आणि महायुतीचा भगवा हा 100% फडकणार आहे. कालपासून ताईंच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 8 मध्ये दौरा केला व आज 11 मध्ये आपण कामगारनगर या ठिकाणी दौरा केला. सकाळपासून प्रत्येक घरामध्ये ज्या पद्धतीने ताईंचं स्वागत होत आहे त्या पद्धतीने असं दिसतंय की समोरच्याचं डिपॉझिट जप्त होईल व ताई या चांगल्या मतांनी निवडून येतील व मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल याच ताईंना मी शुभेच्छा देतो. आजचा आमचा हा कामगारनगरचा दौरा महायुतीला
मी एकच म्हणेल की आजचा हा दौरा खरंच महायुतीला यशस्वी रित्या पुढे घेऊन जाण्याच्याच मार्गावरचा दौरा होता आणि मी निश्चित सांगते की सीमाताई हिरेच यावेळेस पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार. आमची पूर्ण महायुतीकडनं त्यांना शुभेच्छा. प्रचारात मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीचे विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.